लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत वेगळी चूल मांडणारे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी एकला चलो ही भूमिका घेतली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची गुरुवारी बैठक बोलविण्यात आली असून 20 जागा लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मला असं वाटतं आम्ही 20 जागा उद्या आमची सगळ्या जिथं आम्ही 20 ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या 20 लोकांना आम्ही उद्या एका मुंबईला मीटिंग बोलावलेली आहे. त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जायचं. 20 जागा लढणाऱ्या ह्या विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या कसं काय? महाराष्ट्रातल्या आहे, पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात, काही पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, खान्देशमध्ये आहे. तुम्हाला महायुतीने जर 20 जागा दिल्या तर ठीक आहे, तुमचा वेगळी चूल 20 जागेची आहे ठरली. आम्ही त्याच्यात पटवतच आहे ना, आम्ही वेगळं लढण्यात आमची ओळखच आहे बच्ची कडूची, वेगळं लढू. लोकसभेत मग कसं काय झालं की तुम्हाला काय विचारलं? मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना, मलाच तुम्ही धाडा विचारताय, तुम्ही हा त्यांना विचारा का बाबा तुम्ही का बरं बच्चू कडूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही, हे त्यांना विचारलं पाहिजे. मेंढीचा भाग आहे पंतप्रधानांच्या शपथविधीमध्ये तुम्ही दिल्लीला गेले काय भीती होतं की काय होतं? नाही मी तर वाटही पाहिली नाही आणि बरंच आहे, एक एक पाऊल जे पडतं NDA कडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं. हां मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर NDA सांभाळून घ्यायला पाहिजे होतं, ते घेऊ शकून निघाले याचंच खरं तर खंत आहे. आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली, सोबत राहिलो, ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले, त्याचे परिणाम भोगावे लागले ना. अखेरी मुस्लिम धर्मावर आरक्षण कोणीच कबूल करणार नाही, त्याच्यातल्या ज्या जाती आहे त्याच्यावर आरक्षण दिलंच पाहिजे ना, का देऊ नये? सगळ्यांना समान कायदा जर आपण म्हणतो आहे तर आरक्षणामध्ये सुद्धा एकंदरीत सगळ्यांचा विचार व्हावा. जे जे गरीब असेल ते कुठल्याही धर्माचे असू दे, गरिबासोबत सरकारचा न्याय हा सारखा असला पाहिजे, धर्म पाहून त्याला वेगळं करता कामा नये.